त्यांची त्यांची आता या राज्याच्या जनतेची ठासून मारलेली आहे. बरं काय, त्याला मलम लावत बसा. चोरलेलं चिन्ह धनुष्यबाण आणि चोरलेलं शिवसेना हे नाव त्याचा वापर करून निवडून येणं याला ठासून येणं म्हणत नाही. बरं का, तर चोरून येणं म्हणतात. हे चिन्ह तुमचं नाही, हा पक्ष तुमचा नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या महाराष्ट्राच्या शत्रूंच्या मदतीनं तुम्ही ते चिन्ह चोरलं, त्याचा फटका आम्हाला काही प्रमाणात नक्कीच बसलेला आहे. तुम्ही काय आहे, तुम्हाला लोकांनी का मतं द्यावं, तुमची लायकी काय आहे, तुम्ही या राज्यासाठी काय केलं? शिवसेनेची स्थापना 58 वर्षापूर्वी झाली आहे, तेव्हा तुम्ही कुठे होतात? तुमचा जन्म तरी झाला होता का? कोणत्या लढ्यात कोणत्या आंदोलनात तुम्ही होता शिवसेनेच्या, मला सांगा. तुम्ही फक्त टेंडर आंदोलनामध्ये होता, तुम्ही ठेकेदारींच्या ठेकेदारांसाठीच्या फायद्याच्या आंदोलनामध्ये होता. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मोदी शहा आणि निवडणूक आयोग यांच्या तसबिरी ठेवून त्याची पूजा करा. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पुजण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ठासून बिसून काय नाही, तुमची ठासून मारली आहे आणि विधानसभेत ठासून मारू. धनुष्यबाण जे चोरलेलं तुम्ही घेऊन फिरताय ना, ते परत करा आणि मग निवडणूक लढा, हिंमत असेल तर. बरं, मग काय तुम्ही स्वतंत्रपणे लढलात का? तुम्ही स्वतंत्रपणे लढलात का हिमकीवर? मी म्हणतो ना, धनुष्यबाण बाजूला ठेवा चोरलेला, धनुष्यबाण बाजूला ठेवा चोरलेला. चोरलेला पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव ठाकरेंचा, चोरलेलं चिन्ह हे चोर तर चोर वर शिरजोर. बरं का, चोर तर चोर वर शिरजोर. हिंमत असेल तर तुमचा पक्ष स्वतंत्र स्थापन करा, तुमचं चिन्ह घ्या. जे राज ठाकरे असतील त्या काळात, नारायण राणे असतील, त्यांनी स्वतंत्रपणे पक्ष स्थापन केले. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. अजित पवार गटाच्या आणि मिंदे गटाच्या 40-40 आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवलेली आहे की हे अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारच्या भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत. अशा वेळेला जे आमदार अपात्र ठरू शकतील आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात एक खटला सुरू आहे, अशा वेळेला हे आमदार मतदान करून विधान परिषदेचे आमदार निवडून आणतील, हे घटनाबाह्य आहे, त्यांना अधिकारच नाही. आम्ही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये मेन्शन करतो की ही निवडणूक घटनाबाह्य आहे, बेकायदेशीर आहे, तुम्ही या निवडणुकीला स्टे दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या बघा, कोकणात मध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आणायचे त्यांच्या मित्र उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी, हे त्यांचं धोरण आहे. नाणार असेल, वाढवण असेल, अशा प्रकारचे घातक समुद्र नष्ट करणारे, शेतकरी मच्छीमार बागायतदार कोकणातल्या यांना खतम करणारे, अशा प्रकारचे प्रकल्प आणणं हा मोदींचा छंद आहे. आणि मग रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, हां पालघर असेल म्हणजे वाढवण, इथे अशा प्रकारचे प्रकल्प आणून आपल्या मित्र उद्योगपतींचा फायदा करून देण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे.